नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करूया बघा. सो फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सो लास्ट टाइम वी हैव स्टडीड द डिफरेंट स्टेटमेंट्स अबाउट फोर स्टेटमेंट्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. देन व्हाट इज द फॉर्म्युलेशन? फॉर्म्युलेशन इन द सेंस द मैथमेटिकल एक्सप्रेशन फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वी हैव टू स्टडी हियर. मैथमेटिकल एक्सप्रेशन, मैथमेटिकली हाउ कैन वी राइट this first law of thermodynamics? Here we have to write. So again we have to consider here. काय consider करायचे आपल्याला? So if q quantity, आपण एक letter घेऊया, if q quantity, q amount of heat energy or this q amount of heat energy is supplied to the system. If q, you can write this capital Q or either small q. So if Q quantity, Q amount of heat is supplied to the system, एका system ला Q amount इतकी heat supply केलेली आहे, then by supplying this heat, there is work done. If W is the work done on the system, त्या ठिकाणी काय झालं? Work done झालं on the system. ठीक आहे? So W is the work done on the system by the surrounding. Then this supplied heat, he ji supply keleli heat ahe, it increases the internal energy of the system. He ji heat ahe, tar he kay karte, it increases the internal energy of that system. Internal energy that system ji kay karte, increase karte. And this increased internal energy, ही जी इंक्रीज झालेली इंटरनल एनर्जी आहे, दिस इंक्रीज्ड इंटरनल एनर्जी इज इक्वल टू द सम ऑफ, हां म्हणजे आता आपण ह्याचे जर नोटेशन इंक्रीज्ड इंटरनल एनर्जी आपल्याला लिहायचं आहे, सो दिस इंक्रीज्ड इंटरनल एनर्जी दॅट मीन्स दिस इज द डेल्टा यू. सो दिस इंक्रीज्ड इंटरनल एनर्जी is equal to the sum of, kashachi sum ahe, sum of the heat energy which is supplied, that means the Q, and the work done, that is the W. So this delta U, this is the increased internal energy, or this is the change in internal energy, and this increased internal energy is equal to, हे कशाशी इक्वल आहे? द सम ऑफ क्यू, क्यू इज द अमाउंट ऑफ हीट एनर्जी विच इज ट्रान्सफर्ड, हा ती जी हीट सप्लाय केलेली आहे, दॅट मीन्स दिस इज द क्यू अँड द वर्क डन, दॅट मीन्स द डब्ल्यू. सो दिस डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, और यू कॅन राईट दिस ॲज डेल्टा यू इज इक्वल टू क्यू स्मॉल क्यू प्लस डब्ल्यू. दोन्ही नोटेशन चालतात. आता जर समजा इन दॅट सिस्टीम इन फायनाइट सिमल स्मॉल चेंजेस दे ऑकर्स, म्हणजे व्हेरी व्हेरी स्मॉल स्टेप्स आहे, हेच एक्सप्रेशन, हे कसं आहे डेल्टा म्हणजे काय, इट इज अगेन द सम आहे, म्हणजे हे मोठा चेंज आहे, मोठा चेंज आहे, स्मॉलर चेंजची ॲडिशन आहे ती. सो दिस इज द बिग चेंज, दॅट मीन्स द डेल्टा यू. सो फॉर इन्फायनाइटसिमल चेंज, स्मॉल चेंजसाठी सेम हेच जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन आपण कसं लिहू शकतो? इन्स्टेड ऑफ डेल्टा हियर वी हॅव टू राईट डी, डी दॅट मीन्स द स्मॉलर चेंज. सो डी यू इज इक्वल टू डी क्यू प्लस डी डब्ल्यू. सो दिस डी दॅट मीन्स द स्मॉलर चेंज, इन्फायनाइटसिमल चेंज. For infinite simile change, this equation becomes like this, du is equal to dq plus dw. So this is the mathematical expression, or this is the formulation of first law of thermodynamics. Then the next point we have to study, that how this first law of thermodynamics is applied to different conditions. That means if the system is isothermal system, or if it is adiabatic, or it is isochoric or isobaric, then how this expression or this equation it changes, or how this first law of thermodynamics is applied
in such different conditions we have to study. आता सेम हे एक्सप्रेशन जे आहे हे आपल्या डोळ्यासमोर असू देत असते. आता आपण फर्स्ट कंडिशन घेऊया. सो हाउ दिस फर्स्ट लॉ इज अप्लाइड टू आइसोथर्मल प्रोसेस हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन येतो या ठिकाणी हाउ विल यू अप्लाय द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इन आइसोथर्मल प्रोसेस. आता पहिली कंडिशन आपण घेऊया आइसोथर्मल कंडिशन. सो इन आइसोथर्मल कंडिशन टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. आता टेम्परेचर ज्या वेळेस कॉन्स्टंट राहतं, जर तुम्हाला आठवत असेल आपण जे कॅरेक्टरिस्टिक बघितल्या आइसोथर्मल प्रोसेसच्या, व्हेन प्रोसेस इज आइसोथर्मल देर इज नो चेंज इन टेम्परेचर. टेम्परेचर ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. सो दिस टेम्परेचर इट अफेक्ट्स द इंटरनल एनर्जी. ऍज टेम्परेचर चेंजेस इंटरनल एनर्जी चेंजेस. लक्षात येते का? जेव्हा टेम्परेचर चेंज होतं इंटरनल एनर्जी सुद्धा चेंज होते. पण जर समजा आइसोथर्मल प्रोसेस असेल, सो इन आइसोथर्मल प्रोसेस देर इज नो चेंज इन टेम्परेचर. सो इन आइसोथर्मल आपण डिस्टिंग्विश जे लिहिलेलं आहे बघा, आइसोथर्मल अँड अडियाबॅटिक, त्या ठिकाणी आपण काय लिहिलेलं आहे, इन आइसोथर्मल प्रोसेस द चेंज इन इंटरनल एनर्जी इज झिरो. का हे? बिकॉज दिस इंटरनल एनर्जी डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर. इन आइसोथर्मल टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, सो चेंज इन इंटरनल एनर्जी झिरो. When delta U is equal to 0, then according to the first law of thermodynamics, we have the equation delta U is equal to Q plus W. ठीक आहे. मग आता जर समजा डेल्टा यू ची किंमत आपण काय घेतली, 0 घेतली, देन दिस इक्वेशन फॉर आइसोथर्मल प्रोसेस बिकम्स 0 इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. दॅट मीन्स आता हेच आपण चेंज करूया. कसं चेंज करणार तुम्ही? सो हियर क्यू इज इक्वल टू लिहा किंवा डब्ल्यू इज इक्वल टू लिहिला तरी चालेल. सो वी कॅन राईट दिस क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू ऑर डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू ऑर डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. आता याचा अर्थ काय बघा, व्हेन हीट इज ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम, व्हेन हीट इज ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम, मग ऍब्सॉर्ब केली, हीट ऍब्सॉर्ब केली याचा अर्थ ज्या वेळेस बघा हे असं, व्हेन हीट इज ऍब्सॉर्ब, ऍब्सॉर्ब केली म्हणजे क्यू काय लिहितो आपण, पॉझिटिव्ह लिहितो. व्हेन ह्या ह्या इक्वेशनचा आणि ह्या इक्वेशनचा अर्थ काय? सो व्हेन हीट इज ऍब्सॉर्ब देर इज अ वर्क डन. वर्क डन आहे बट दिस वर्क डन इज निगेटिव्ह. दॅट मीन्स दिस इज द वर्क डन ऑन द, कशावरती झालं आहे, ऑन द सराउंडिंग. म्हणजे इन आइसोथर्मल प्रोसेस या दोन इक्वेशनचा अर्थ काय? इन आइसोथर्मल प्रोसेस द हीट इज ऍब्सॉर्ब इज यूज फॉर वर्क डन अँड दिस इज द वर्क डन ऑन द सराउंडिंग. This is the work done on the surrounding where heat is absorbed. ठीक आहे. And when बघा, आणि ज्या वेळेस when work is done on the system, that means the positive. W ज्या वेळेस पॉझिटिव्ह असतो, सो दिस इज द वर्क डन, हे कुणावरती झालं, ऑन द सिस्टीम, वर्क ऑफ कॉम्प्रेशन. सो दिस इज द वर्क डन ऑन द सिस्टीम. ठीक आहे. Whenever there is work done on the system, then amount of heat is released. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, क्यू मायनस लिहिले आपण, म्हणजे काय, दिस इज द हीट विच इज रिलीज, बाहेर टाकली जाते. कधी ही हीट बाहेर टाकली जाते? इन आइसोथर्मल प्रोसेस ज्या वेळेस काय असेल, वर्क डन हे काय ऑन द पॉझिटिव्ह आहे, म्हणजे काय, दिस इज द वर्क डन ऑन द सिस्टीम. आणि ज्या वेळेस डब्ल्यू निगेटिव्ह, म्हणजे दिस इज द वर्क डन ऑन द सराउंडिंग वेअर हीट इज ऍब्सॉर्ब. आणि या ठिकाणी हीट इज रिलीज, कधी रिलीज होते, व्हेन वर्क डन ऑन द सिस्टीम. ठीक आहे. हे दोन अर्थ काय झाले? सो दिस इज द इंडिकेशन आर
In this way, in isothermal process, we can apply the first law of thermodynamics. ठीक है, so this is the first condition.